सर्व विरोधी पक्ष एकत्र येत होता, त्याचाच परिणाम आहे की त्यांचा आवाज दाबण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला अडचणीमध्ये आणण्याकरता घेतलेला निर्णय आहे। म्हणजे अपीलची वाट न पाहता ज्या व्यक्तीला लाखो लोकांनी निवडून दिल्यानंतर त्याचं सदस्यत्व अचानक अशा पद्धतीने रद्द करणं हे लोकशाहीला मार्गच आहे। राहुल गांधींच्या बरोबर आम्ही आहोत, खांद्याला खांदा लावून आहोत, कुठल्याही अडचणी जरी आल्या असतील त्याचा मुकाबला आम्ही धीटपणे करू आणि आगामी काळामध्ये फक्त राहुल गांधी एकटेच नाही। पहिली प्रतिक्रिया काय राहील तुमची? अतिशय चुकीचा निर्णय आहे। देशामधल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं हे काम सुरू आहे। या देशामध्ये काही घडू शकतं, त्याला काही कायदा नाही, त्याला कुठला नियम नाही, कुठं त्याच्यामध्ये माणुसकी नाही आहे, लोकशाही शिल्लक ठेवायचीच नाही आहे, अशा प्रकारची भूमिका जर घेतली गेलेली आहे की स्पष्टच आहे की याच्यामागचं मोठं राजकारण आहे। आणि त्यामुळे राहुल गांधी ज्या पद्धतीने लोकप्रियता मिळवत होते, भारत जोडो यात्रा असो किंवा अन्य निर्णयाच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्ष एकत्र येत होता, त्याचाच परिणाम आहे की त्यांचा आवाज दाबण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला अडचणीमध्ये आणण्याकरता घेतलेला निर्णय आहे। साहेब, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, खासदारकी देखील लढलेत, कशा पद्धतीनं हे डिस्क्वालिफाय केलं जातं, काय काय नियम आहे आणि हे नियम कसे डावलले हे जनतेला ऐकून घ्यायचं आहे? ते असं आहे की त्याच्यामध्ये कायदेशीर मुद्दा, राहुल गांधींनी केलेली वक्तव्य एवढी काही गंभीर नाही आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्यावर तातडीने कोर्टात केस टाकून डिस्क्वालिफिकेशन, त्यांचं कन्व्हिक्शन होतं काय आणि त्याला देशामध्ये कन्व्हिक्शन झाल्यानंतर सदस्य जाते गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये अपीलची तरतूद आहे। अपीलची वाट न पाहता ज्या व्यक्तीला लाखो लोकांनी निवडून दिल्यानंतर त्याचं सदस्यत्व अचानक अशा पद्धतीने रद्द करणं हे लोकशाहीला मार्गच आहे। त्याला ऑपॉर्च्युनिटी दिली गेली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी त्याचं म्हणणं म्हणे संधी दिली गेली पाहिजे, त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यावर सर्व धुडकावून ताबडतोब त्याचं डिस्क्वालिफिकेशन करणं हे उचित नाही आहे। ज्या पद्धतीने राहुल गांधी रस्त्यावर लढत आहेत, भारत जोडो यात्रा तुमच्या प्रदेशातून देखील गेली, तुमच्या भागातून देखील गेली, त्या सगळ्यांची एकूण ही परिस्थिती उद्भवली असं वाटतं? नाही, असं आहे की राहुल शेवटी काँग्रेस पक्षाची भूमिका, काँग्रेस पक्षाची आयडियॉलॉजी, सर्व विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये एकत्र येऊन काम करण्याचा घेतलेला निर्णय, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, हे सगळं लक्षात ठेवून ही सगळं कारवाई झालेली आहे असंच म्हणावं लागेल। शेवटी लेट देअर बी फ्री अँड फेअर इलेक्शन्स, ज्यांना लढायचं त्यांना लढू द्या, आपली भूमिका मांडायची संधी द्या, देते जनता ठरविलं काय करायचं। प्रदेश काँग्रेसची काय भूमिका आहे? ते नक्कीच आमच्या सर्वांची हीच भूमिका आहे, राहुल गांधींच्या बरोबर आम्ही आहोत, खांद्याला खांदा लावून आहोत, कुठल्याही अडचणी जरी आल्या असतील त्याचा मुकाबला आम्ही धीटपणे करू आणि आगामी काळामध्ये फक्त राहुल गांधी एकटेच नाही, इतरही मित्रपक्षांना एकत्र घेऊन या गोष्टीचा मुकाबला कायदेशीर नक्कीच करावा लागेल। नक्कीच, राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आणि काँग्रेसची भूमिका जी आहे ती राहुल गांधी यांच्या पाठीशी सर्व सोबत असतील हेच अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप।